शुरू करता हूँ नाम से अल्लाह के जो बड़ा मेहरबान और निहायत रहम वाला है। नाज़रीन, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। हजरत मनुमी रहमतुल्लाह अलैह कब्रिस्तान की चट्टानों से 6 मीटर अराजी रास्ते की तौसी के लिए लिया जाएगा। 20 दिनों के अंदर खबरों के मामले को सुलझा लेने की हिदायत। सातनूर रोड की तौसीह के ताल्लुक से हजरत मन्नू मियां रहमतुल्लाह अलैह कब्रिस्तान की चट्टानों से 6 मीटर कब्रिस्तान के अंदर तक यानी तकरीबन 20 फीट कब्रिस्तान की अराजी को रास्ते की लंबाई के मुताबिक तौसी के लिए लिया जाएगा। 20 दिनों के अंदर खबरों के मामले को सुलझा लें। अगले माह 7 नवंबर से तौसी का काम शुरू कर दिया जाएगा। इन ख्यालात का इजहार रामनगर जिले दफ्तर के प्रोजेक्ट डायरेक्टर PD रमेश ने जियाउल्लाह खान गौरी के घर में मुनाकदा इजलास में अराकीन इजमाए ग्रोह महदविया, अराकीन अंजुमन महदविया, अराकीन बल्दिया और हाजरीन से खिताब करते हुए अपना फैसला सुनाया। हजरत मशायख मौलाना मौलवी सैयद अताउल्लाह इसाखी ने खिताब करते हुए बताया कि इस कब्रिस्तान में हमारे बुजुर्गों की खबरें हैं और अगर इस तरह से खबरों को तोड़ते हुए रास्ते की तौसी के लिए जगह ले ली जाए तो हमारे बुजुर्गों की बेहुरमती होगी। इसलिए ओहदेदारों को चाहिए कि कब्रिस्तान की जितनी जगह लेना चाहते हैं इससे और ज्यादा जगह लेते हुए ओवर ब्रिज बना दी जाए, जिससे सरकारी काम भी हो जाएगा और हम अपने बुजुर्गों की जियारत भी कर ले सकेंगे। इस बात पर तहसीलदार सुदर्शन ने बताया कि ऐसा नहीं हो सकता, पूरी तरह से रास्ते की तौसी का काम मंसूबे के मुताबिक किया जा रहा है और ऊपर हाई टेंशन वायर होने की वजह से ओवरब्रिज बना नहीं सकते, इसलिए कब्रिस्तान की जगह देना लाजमी होगा। प्रोजेक्ट डायरेक्टर इस पर बात करते हुए इल्जाम लगाया कि कब्रिस्तान के सामने की जगह पर गैर कानूनी तौर पर कब्जा किया गया है, इसलिए इस हदबंदी को तोड़ते हुए रास्ते की तौसी की जाएगी। इसके जवाब में इकबाल बेग ने बताया कि कब्रिस्तान में किसी तौर पर गैर कानूनी कब्जा नहीं किया गया है, क्योंकि यह कब्रिस्तान 200 साल से 300 साल खदीम कब्रिस्तान है और 100 साल कबल इस कब्रिस्तान की हदबंदी करते हुए चट्टाने लगाई गई थी और उस वक्त में वसी रास्ते की जरूरत भी नहीं थी। इजमाए गुरे महदविया के मोतमद हजरत मशायख मौलाना मौलवी आलिम सैयद वलीउल्लाह इब्राहिम खिबला ने अराकीन बल्दिया, अराकीन अंजुमन महदविया, अराकीन इजमा को एक साथ लेकर पैसा लेने के लिए खिताब करते हुए बताया कि अगर आप तमाम साथ रहेंगे तो जितना जल्द हो सके इस मामले को सुलझाने की कोशिश करेंगे। सबकी मंजूरी के बाद 3 महीनों तक के वक्त फराहम किए जाने के लिए कहा गया। इसके जवाब में ओहदेदारों ने साफ इनकार करते हुए इन पर हो रहे दबाव के ताल्लुक से तफसीलात बयान की। आखिर में बल्दिया के कमिश्नर से गुजारिश की गई कि कब्रिस्तान की अराजी बहुत छोटी हो जाने की वजह से यहाँ की अवाम को परेशानी हो रही है, अगर बल्दिया की जानिब से किसी अलग जगह में 3 से 5 एकड़ जगह फराहम कर दी जाए तो मकामी लोगों को बहुत बड़ी सहूलत होगी। कमिश्नर पुट्टा स्वामी ने बताया कि अगर अवामी बहबूदी का मामला है तो इस पर गौर करते हुए फराहम किया जा सकता है, इसके लिए अपने इदारों से दरख्वास्त पेश की जाए। इसके लिए दरख्वास्त पेश करके भूल जाने से कुछ नहीं होता, इस पर फॉलो अप होना लाजमी है, अगर कंटिन्यूस फॉलो अप रहा तो एक काम हो सकता है। अब आपके सामने इजलास में हुई गुफ्तगू की झलकियां पेश हैं। सर 6 मीटर अंतर्रे ना गोड़े 12 मीटर के कटो इला 6 मीटर के कटो विश्वास सहकार मुनिपालिटी कद्योग कंपन हाँ मध्य गेट सह हाँ
अपनी जगह, लेकिन उससे हटकर जो है कौम मिल्लत के जो पुराने बुजुर्गों के सब बड़े बड़े जो वहाँ पर खबरें वगैरह आई वो सब सब चले आती थी, उस सिलसिले में क्या उसका सदार होगा, उसका क्या ये करना। और दूसरी चीज यह है कि अब कब्रस्तान रोड उसमें से जाना वर्ल्ड की क्या भी नहीं है। रिक्वेस्ट हमारा हमारी गवर्नमेंट से, इंडियन गवर्नमेंट को हमें लाइक करते हैं और हमें भी यहाँ से रखने वाले, इस वास्ते हमारा रिक्वेस्ट यह है इंडियन गवर्नमेंट से कि जिस तरह से कहीं कब्रस्तान नहीं है मुसलमानों के वास्ते, कहीं मसाण नहीं है उनके साथ कर को दे देना गवर्नमेंट से, इसी तरह से हमारा एक रिक्वेस्ट क्या है कि वहां पर जो है दूसरा उसका आल्टरनेट कर सकती है, यह हमारा रिक्वेस्ट है। उसे ओवर ब्रिज डाल सकती है लालपुर क्या तो मिलकर, तो इस किस्म से हमारा एक रिक्वेस्ट ओवर ब्रिज हमारे हाई टेंशन बीच में है सो इधर नहीं है, इधर नहीं है, इल्ली बनला ಸೆಂಟ್ರಲ್ ನಲ್ಲಿ ಬಂದು ಇಲ್ಲ ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅದು ಇಲ್ಲ ಸೆಂಟ್ರಲ್ ನಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ, ಅದು ಸೆಂಟ್ರಲ್ ಬಂದು ಕರೆಂಟ್ ಪಾಸ್ ಆಗುತ್ತೆ ನೋಡಿ ಲಾರಿಗಳು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಬಂದು ಲಾರಿ ಓವರ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ನೂ ಒಳಗಡೆನೆ ಬಂದಿದ್ದು ಬಂದು ಓವರ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಹಾಕಿ ಕೆಳಗಡೆ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಗುಜರ್ಗಾ ಮಾರಕ್ ಹಾಕಿ ಹನ್ನೆದು ಆರಾಮ ಸರ್ ಅವ್ರ ಊಪರ್ ಸೆ क्यों मैं ब्रिज अंदर से अभी जरा अंदरिश लेगा एक मरीज है अब मुर्शिदीन भी उनसे भी पूछा अंजुमन है और दूसरे भी सब अब साहब बोले थे तहसीलदार हाई टेंशन होगा अब हमें एकदम बिल्कुल लेफ्ट को आना, लेफ्ट को आना था कब्रस्तान के अंदर कम से कम 15-15 अड़ी के पिलर माना नीचे डाल लेते हमें देखे सब भाई टेक्निकल इंजीनियर नहीं अब वहां पिल्ला ना डालना वैसा पिल्ला ना डालना कहते हुए खबर खबर आती और क्या कहता हाई टेंशन को क्या है बोले तो जरा दूर होने में उन्हें पावर घसीटता है अति ऊपर बनी सुना बिना हाई टेंशन में रहनी कहते कि अड़ी को घसीटता है उस वास्ते क्या हम जान अब वैसा कहते क्या है तो मिल के अंदर से उधर से डाले का ना होगा ಸ್ವಲ್ಪ ಕ್ರಾಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದೇನೋ ಅಂತ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಆದೇಶಗಳಿಗೆ ನಾನು ಗೌರವ ಕೊಡಬೇಕು ಒಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಎರಡನದು ನಾವು ನಿಮ್ಮ ಜಾಗನ ನಾವು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕೂಡ ತಗೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ ನಾವು ನೀವೇನು ಅದನ್ನ ಈ ಕಡೆ ಒತ್ತುವರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದೀರ ಸ್ಮಶಾನ ರೋಡ್ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದೀರ ಅದು ನಾವು ತಗೊಳ್ತಾ ಇದೀವಿ ಅಷ್ಟೇನೆ ನಿಮ್ ಜಾಗನ ತಗೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್ವೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ರಿ ನಾವು ಜಾಗ ಇವಾಗ ಒತ್ತುವರಿ ಯಾವುದು ಮಾಡಿಲ್ಲ 300 ವರ್ಷ ಹಳೆಯದು ಅದು ಅದು ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಪರಿಹಾರ ಆಗಬೇಕು ಸಾರ್ವಜನಿಕ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು ಅದು ಸತ್ಯ ಅದು ಎರಡನೇ ಮಾತಿಲ್ಲ ತಾವು ಇವಾಗ ಹೇಳಿದ ಮಾತಕ್ಕೆ ನಾನು ದಯವಿಟ್ಟು ಬೇಜಾರು ಅದು ನಮ್ಮ ಜಮೀನು ಎಷ್ಟಿದೆಯೋ ಆ ಕಲ್ಲಿನ 300 ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಆ ಕಲ್ಲು ನಿಲ್ಸಿರೋದು ನಿಲ್ಸಿಂದ 100 ವರ್ಷ ಆಗುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಕಲ್ಲಿ ನಾವು ಜಾಗ ರೋಡ್ ಸೇರಿಸಿ ಹಾಕಿಲ್ಲ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ರೋಡ್ ಬಿಟ್ಟೆ ಆಗಿರ್ತದೆ ಚಿಕ್ಕ ರೋಡ್ ಇದ್ದೀವಿ ನಿಮ್ಮ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಮಾಡುವಾಗ ನಮ್ದು ರೋಡ್ ಇಷ್ಟು ಬೇಕು ಇಷ್ಟು ಬೇಕು ಅಂತ ನಿಮ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದೆ ಎಲ್ಲಾ ಭೂಮಿನೂ ಸರ್ಕಾರದ್ದೇ ನಾನು ನಿಂತ್ಕೊಂಡಿರೋ ಭೂಮಿನೂ ಸರ್ಕಾರದ್ದೇ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ರೋಡ್ ಮಾಡೋದು ಅದು ಸರ್ಕಾರದ ಮಾತಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ನಾವು ಒತ್ತುವರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಆತರ ಅಲ್ಲಿ ಆಗಿಲ್ಲ ಜನರಲ್ ಆಗಿ ನಮ್ ಜಮೀನ್ ಏನಿತ್ತು ಅಲ್ಲಿ ಹಾಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಈಗ ನಿಮ್ಮ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಪ್ರಕಾರ ನಿಮ್ಗೆ ರೋಡ್ ಹಗಲ ಇದೆ ನಿಮ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ನ್ಯಾಯಾಲಯ ಆದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಎಲ್ಲಾದ್ರೂ ರೋಡ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಎಲ್ಲ ಒಪ್ಕೊಳ್ತೀನಿ ನಾನು ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಎರಡಿಲ್ಲ ನಾವು ಒತ್ತುವರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಅದು ಒಂದು ಮಾತು ಎರಡನೇ ಇಲ್ಲ ನಾವು ಒತ್ತುವರಿ ಸರ್ವೆ ಮಾಡಿ ನಾನಿಲ್ಲಿ ಆದೇಶದಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ಈ 300 ವರ್ಷದಿಂದ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇವತ್ತು ಅದೇ 5,50,000 1,00,000 ಆಗಿದೆ ಜನ ಆಗ ಚಿಕ್ಕದಿದ್ರು ಜನಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಓಡಾಡ್ತಾರೆ ಸರ್ಕಾರ ಈಗಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತದೆ
ಅದೇನೋ ಸಾರ್ವಜನಿಕ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ಸರ್, ಅದು ಅದು ನಿಮ್ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಅದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಇದೆಯೋ ನಮ್ಗೆ ಅದು ಅದು ನಾನು ಒಪ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಯಾವುದು ತಕರಾರು ಇಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾವನೆ ಒಂದು ಇದಕ್ಕೆ ತಾವ್ ಅದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಇವಾಗ ಭಾವನೆ ಇದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ನೋವಾಗುತ್ತೆ, ಜನಸಂಖ್ಯೆ ಒಂದು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯತ್ವ ನೋವು ಕೊಡಬಾರ್ದು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ನಮ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಬೇಕು ಈಗ ಈ ಪರಿಹಾರ ಮಾಡಬೇಕು. ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಸೇರಿ ಅದನ್ನ ನಾವು ದಾರಿ ತೋರ್ಬೇಕು, ನಮ್ ಗುರುಗಳೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ನಾವು ಮಾಡಬೇಕು, ಅದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಮಾಡಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಹೆಂಗ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡಬೇಕು, ನಾವು ಮಾಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ನಿಮ್ಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಡುತ್ತೆ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಇರೋ ಗುರುಗಳು ಈಗ ಅವ್ರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಏನು ಜನರು ಅವ್ರು ನೋಡ್ಕೊತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇವರೆಲ್ಲ ಸಭೆ ನಮ್ದು ಒಂದು ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡು ನಮ್ಮ ಗುರುಗಳ ಸಭೆ ಇವ್ರು ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡ್ರು ಜನ ಮನಸ್ತಾಪ ಮಾಡ್ಕೋಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅಪ್ಪಣೆ ಕೊಟ್ರೆ ಅವ್ರು ಇವರು ಎಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಕೊಡಿ, ನಮಗೆ ಒಂದು 15 ದಿನ ಸಮಯ ಕೊಡಿ, ಅದು ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಮೀಟಿಂಗ್ ಬುಲಾಕೋ ಅಬ್ ತುಮೇ ಲೋಕ ಬೈಟ್ಕೊಂಡು ಟೇಮ್ ಲೇರಿ ಕಬ್ ತಕ್ಕ ಡೈರೆಕ್ಟ್ ಬಾತ್ ಕರೋ ಕ್ಯಾ ಸಬ್ ಬಾತ್ ಕರೋ ಫಸ್ಟ್ ತಿನ್ ಮೇಗಾ ಬೋಲೆ ತಿನ್ ಮೇಗಾ ಲೇ ತೋ ಸೌಲತ್ ಮಿಲ್ತೆ ಕಿಸೆ ಕಿಸೆ ಕೋ ಡಿಸ್ಕಸ್ ಕರೋ ವಾ ಕಮ್ ಸಮ್ ತೀಸ್ ಚಾ ಸೋ ಸಬ್ರಾ ನೀ ಇಂತೋ ಕೋ ಕವಲೆ ನಾ ಬ್ಲಾಗ್ ಮೇ ಡಿಸ್ಕಸ್ ಕರ್ನಾ ಸ್ಪಾಟ್ ನೋಡಿದ್ದಾರೆ, ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ. ಒಂದ್ 8 ಒಂದ್ 10 ನಾವು ಸರ್ಕಾರ ಆದೇಶನ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು, ನ್ಯಾಯಾಂಗ ಗೌರವ ಕೊಡಬೇಕು. ನಿಮ್ಗೂ ಸಾಕಷ್ಟು ಕಾಲಾವಕಾಸ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಈ ಸಭೆನ ಇನ್ನೊಂದ್ಸರಿ ನಾವು ಮುಂದೂಡ್ಕೊಂಡು ಹೋಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಇರಲ್ಲ. ನಮ್ಮ ಮನೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಯಾಕೆ ಕಳ್ಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, 2 ಸಭೆ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಶಾಂತಿಯುತವಾಗಿರ್ಬೇಕನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ತಾನೆ ನಾವು ಕೇಳ್ತಿದ್ರು. ಸಾರ್ವಜನಿಕರು ಓಡಾಡೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಷ್ಟೇ, ನೀವೇ ಓಡಾಡೋದು ಅಲ್ಲಿ, ನಾವು ಬಂದು ಓಡಾಡಲ್ಲ ಅಲ್ಲಿ, ನೀವುಗಳೇ ಓಡಾಡ್ತಕ್ಕಂತ ಜಾಗ ಅದು. ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಕಾಂಪೌಂಡ್ ಸಹ ಕಟ್ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ. ನಿಮ್ಮ ಮನೆ ಹತ್ರ ಬೈದೀವಿ, ನಾವು ಒಂದು ಒಳ್ಳೇದಾಗಬೇಕು, ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ತಾನೆ ಪ್ರಪೋಸಲ್ ಅಪ್ಪಾ ನವೇ ಪಹಲೆ ಪ್ಲಾನ್ ಕರ್ನೆ ಸೇ ಪಹಲೆ ಕೆತ್ತೆ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಜಾತಿಯ ನಾನು ಉಳಿದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಪ್ಲಾನ್ ಕೆತ್ತ ಜಾತಿ ಅವನು ಪೈಲ ಸಹ ಕರ್ಲೆ 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 ಕಾಯ್ ಅಬ್ ಯಾಕೆ ಸಾಧತಲ್ಲಿ ಬುಲಾಕೋ ತುಮೇ ಜಿಮ್ಮೇದಾರ ಭೀ ಆದ್ಮಿ ತುಮೇ ಮಶಾಖಾಂಗೂ ಜನ ಸಮಜಾ ಸಕ್ತಿ ನೌಜವಾನಕ್ಕೂ ಭೀ ಸಮಜಾ ಸಕ್ತಿ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾಟಕ ಯೋಗೇಶ್ ಬುಲಾಕೋ ಸಮಜಾಯ ಸಮಜಾಕೋ ಬೋಲ್ನೆ ಮೇ ಉನ್ನೋ ಕ್ಯಾ ಕರೆ ಹರಿಯಾ ಬೋಟಾ ದಿಖಾಯ್ ಕ್ಯೂ ಸರ್ ದೇಖಲಕ್ ಕರೋ ಭೀಗರ್ ಕೋ ಈಗ ತೋ ಬಾಕಿ ಡಿಸ್ಕಶನ್ ಚಲ್ಯಾ ಜಬ್ ಕಾನೂನ್ ಎಕ್ ರೋಡ್ ಬನಾತಾ ಹೈ ಕ್ರಾಸ್ ಲಿಯೋ ಯೇ ಲಿಯೋ ಬೋಲೆ ತೋ ಆಜ್ ಮೈ ಅಫಿಷಿಯಲ್ ಈ ನಾನ್ ಅಫಿಷಿಯಲ್ ಮಶಾಖಾ ಪಬ್ಲಿಕ್ ತರಫ ಸೆ ನವೇ ಕಾನೂನ್ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ ರಾ ಮೇ ಬತಾ ದಾ ಲೂಂ ಸರ್ ಹಮಾರಾ ಖಬರಸ್ತಾನ್ ಛೋಡ್ನಾ ನೀ ಛೋಡ್ನಾ ಸೆಕೆಂಡ್ಲಿ ಕ್ಯಾ ಇರ್ಬೋಲೆ ತೋ
हाईवे रोड उन्होंने जो मार्क कर ले को जाते हैं उसके अंदर कितने भी प्रॉपर्टी आंदे देवला रहते चर्चा रहते मस्जिदा रहते क्या पे भी रहते उन्होंने ले ले को जाते रहते हैं। सो उनको इष्टे नहीं मिलता, उन्होंने पैसा क्लेम कर सकते हैं, 1000 को 2000 क्लेम कर सकते हैं, 2 को 5 क्लेम कर सकते हैं, लेकिन रोड को रुकावट नहीं कर सकते। फॉर एग्जाम्पल अब मैसूर से हाईवे रोड बेंगलुरु तक पड़ा, उसके अंदर वैसा इष्टे कहते कितने की मिलती है, उस वास्ते क्या कहता हूँ उसे इष्टे भी नहीं मिलता क्या भी नहीं। हमें क्या है बोलता हूँ मैं हमारे बुजुर्गों से और हमारे अंजुमन के सदर सेक्रेटरी और आके नाम से नौजवान से भी क्या कह रहा हूँ, हमें कितना टाइम लेने लग जाते हैं चाहता हम खाली। दूसरा क्या है बोलता हूँ कितने नौजवानों को भी समझाना तो भी महीने लिए तो भी और महीने लेते हैं सच समझे। उस वास्ते क्या है बोलता हूँ आज की मीटिंग ऑफिशियल और बुजुर्ग तुम्हें क्या डिसाइड करते हैं नम धर्म जाति स्वल्प आचे बंद ना सामाजिक चिंतन समाज के वेदे सामाजिक गौरव तरह ये कार्यक्रम नमेल चिंतने दयमें हिरी गुरी ना समाज के जन मार्गदर्शन प्रतिनिधि अंत मार्गदर्शन ना बर नम उद्देश्य 15 से 20 दिन का टाइम दे बोलो अभी तारीख बोलो तुम्हें मैं बचत का बोलो एक महीना का छोड़ो एक महीने का बोलो महीना तो पूछो उसके अंदर ही छोड़ना तो बोलेंगे छोड़ा ने बोला 17 और 17 के बाद और महीना 20 तारीख को बोलो और महीना 20 को घर में भेज दो भेज दो महीने का टाइम मिल गया तो क्या है जिन जिन के वहाँ के खबर है जो हजरात थे उनको बुला को जो है बिठा को हमें अपने तौर पर कोई इतमान से बात कर सकती तो आज मैंने 15 तारीख का ले लिया उसके बाद जो उनका आर्डर है उसके मुताबिक 20 तारीख बात अब इनको हमें कमेंट करेंगे अब उन्होंने क्या बताओ मियाँ जवाबदारी ले रहे हैं जवाबदारी लेके बाद में हमें पूरी जवाबदारी है हटने का नहीं सब बिल को ताउन करना उनको समझाना समा काट लो क्या है सब उसका रद्दो बदल करो और को बोले तो 12 तक सोने वाले वहां गाड़ दल को जाको घर में सो गए तो नहीं होता है काम समझे उन्होंने बाद में वो ले लगा बुलडोजर चलाते हैं सर अब वो नहीं होने वाला नौजवान जाको खंडना नहीं से काम होना आफता उठाने का नहीं होता काम आगे नौजवान बल्ब मीटिंग रखना पहले का अब मैं बोलने का मकसद क्या होगा बोले जितने मुर्शिदीन यहाँ बैठी अब इनके कौन कौन मुरीदीन का वहां मामला है इनको मालूम रहता है अब बचत के मुर्शिदीन तक ये बात पहुंचती है अब उन्होंने अपने तौर पर मुर्शिद आपकी बात 100% सही है सब मिलकर काम करा तो तुमने जो टाइम पूछे उनको बुला को कन्विंस कर दो उनकी जिम्मेदारी बनती है वहां जो तुम्हें बात करे बिल्कुल सही है वो उसके ऊपर कायम रहने की कोशिश करें मैं बात करना चाह रहा हूँ एक मिनट कायम रहने की कोशिश अब उनके मुर्शी दीन ने उनको बुला को जो है बात कर ले को अगर उन्होंने नहीं सुन रही तो फिर उसके बाद वो निकालना नहीं निकालना तुम्हें हमें सब पूरी फॉर्म मिली हो जाए उनको साथ देना पड़ता है इंशाल्लाह समझे नहीं तो गवर्नमेंट का कानून क्या करके बोला तो भागो पीछे चलते रहते सुनो तो मैं फलाना 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 करके बोलो किसी की सूरत नहीं देखता हूँ ठीक है तो यू नो गवर्नमेंट नौकरी करो इनको जितना ऊपर से आड़ रहा था उत्तर से सही है अब यू नो हिंदू क्या मुसलमान क्या क्रिश्चियन क्या बैठने का इनको यह सहन नहीं रहता ऊपर का मानना नहीं तो इनकी रोजी रोटी के ऊपर खुशी बताते अब इनके ऊपर एक तकलीफ हो जाती है वो बहुत दिन से इनको जो ऊंचाई पर जाना है मतलब एक अजीब किस्म का मामला हो जाता है अब इस वजह से हमें अपने तौर पर मुताहरिक रहकर इसमें अंजुमन महदविया के हर बच्चे की जिम्मेदारी बनती है और इजमाए मुर्शिद महदविया के हर मुर्शिद पर यह जिम्मेदारी बनती है कि वो कौम के वो अफराद की हिफाजत करे जिसका अदब तुम्हें दिल से कर रही जहाजों से कर रही अब सुबह का दिन उनको बिठा को जो है बात कर रहे 20 तारीख तक तुम्हें कितने आखिरी 20 तारीख तक जो हमें बोल रही फाइनल हमें कर ले को 20 तारीख को हमारी मीटिंग होना हमें
खत्म हो गया इनको। 20 तारीख को मीटिंग नहीं होना, 20 तारीख को फैसला सुनाना, 20 तारीख जरा का क्या मतलब? फिर पैदा करो इसमें इजमा का ताउन तुम्हें पूरा कर रही, साथ दे रही। अब बोलो साहब, बोलो जी। ಆಪ್ಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಒಂದು ತಿಂಗಳು ಟೈಮ್ ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಮ್ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ಕಂಬರ್ ಕಟ್ಕೊಡೋದು ನಿಮ್ ವಿಚಾರಕ್ಕೆ ನಾನು ಬರ್ತಾನೆ, ನಮ್ ನಗರಸಭೆ ವತಿಯಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಕಾಂಪೌಂಡ್ ಕಟ್ಕೊಡೋದು ಸರ್ ಆತರಲ್ಲ ಅಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ನಿಮಿಷ ನೀವು ಹೇಳಿ ನಮ್ಮ ನಾವು ನೀವು ಹೇಳೋದು ಕರ್ತವ್ಯ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿ ಸರ್ ನಾವು ನಿಭಾಯಿಸ್ತೀವಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಅದು ಬಾಕ್ಸ್ ತರ ನಾವು ಕಟ್ ಮಾಡಿ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಷ್ಟೇ ಸರ್ ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ ನಾವು ಸರ್ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಕರೀಬೇಕು ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ ಸರ್ ಏನಿದೆ ಗೊತ್ತಾ ಒಂದ್ ಗೋರಿ ಇದ್ದಿದ್ರೆ ಸರ್ ಸಾಯಂಕಾಲ ಗಂಟೆ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾಡಿದ್ದ ಚಾಲು ಮಾಡಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದಾಯ್ತು ಒಂದು ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ 50 ಬಾಕ್ಸ್ ಇದೆ ಸರ್ ಆ ಬಾಕ್ಸ್ बोलो 50 खबर नहीं एक साथ साथ निकलते हैं क्या है शरीर के हिसाब से मैं करना अपना काम होना वैसे अर्थम पर्स्थिति अर्थम ಮತ್ತೆ 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 ನಾನು ಪದೇ ಪದೇ ಅದೇ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ಕೋ ಸವಾಲ್ ಕರ್ತೋ ಮೈ ಜವಾಬ್ ಕೇಳ್ಕೊ ಸಮಜಾತು ಪನಿಶ್ಮೆಂಟ್ ನಮ್ಗೆ ಏನಂದ್ರೆ ಕಾಂಪೌಂಡ್ ಕಟ್ಕೊಡಲ್ಲ ನಾವು ಬೇಕಂತ ನಿಮ್ಗೆ ಒಂದ್ ತಿಂಗಳ ಟೈಮ್ ತಗೊಂಡಿರೋದು ನೀವು ವಾದ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಪೂರ್ತಿ ಮಾತು ಮುಗಿಸಿಲ್ಲ ಹೇಳಿ ಸರ್ ಕಾಂಪೌಂಡ್ ಕಟ್ಕೊಡಲ್ಲ ಈ ಮಂತ್ ಎಂಡ್ಗೆ ಕೊನೆಗೆ ನಿಮ್ದು ಏನಿದೆ ಎಲ್ಲ ಮುಗಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಇನ್ನೂ 17 ತಾರೀಕು ಇನ್ನೂ 13 ಟೈಮ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಮನುಷ್ಯ ಮನ್ಸು ಕೊಟ್ಟರೆ ಏನ್ ಬೇಕಾದ್ರು ಮಾಡಬಹುದು ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಅಲ್ಲಿ ಇದಿದೆ ಅಂತ ಅವ್ರು ಗೊತ್ತಿದೆ ಅವ್ರಿಗೆ 70-80% ಯಾವ್ದಿಲ್ಲ ಸರ್ ರಸ್ತೆ ಮಾಡುವಂತ ಜಾಗದಲ್ಲಿ 70% ಇಲ್ಲಿ ಸರ್ ಭಾಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಿಡ್ಗಿ ನಿಖಬ್ರ ಪೂರ ಇದು ನಿಮ್ ಕೆಲ್ಸನೂ ನಮ್ ಕೆಲ್ಸನೂ ನೀವು ಊರ್ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿ ಪಾಪ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ತಿರ್ಗಾ ನಿಮ್ಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೋಯ್ತೀರಾ ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ತಿರ್ಗಾಡೋಕೆ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ ಅಂತ ನೀವು ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾ ಇದೀರಾ ಒಳ್ಳೇದು ನಾವು ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತೀವಿ ಈಗ ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ 20 ತಾರೀಕಿಗೆ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ನೀವು ಆಗಲ್ಲ ಅಂತ ನೀವು ಬೇಸರ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರಾ ಗಾಡಿ ನಮ್ಗೆ 20 ದಿವಸ ಟೈಮ್ ಕೊಡಿ ಇವತ್ತು 17 ಬರೋ ತಿಂಗಳು 7 ತಾರೀಕು ಗಂಟ ನಮ್ಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ರೆ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಂದ್ರೆ ಬರೋ ತಿಂಗಳು 7 ತಾರೀಕು ನಾವು ಯಾವ್ದು ಮೀಟಿಂಗ್ ನಡೆಸಲ್ಲ ನಾವೇನಿದೆ ಆಕ್ಷನ್ ಮಾಡಾದ್ಮೇಲೆ ಅವರು 6 ಮೀಟರ್ ಏನು ತಲು ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಕಾಂಪೌಂಡ್ ಇಲ್ಲ ಸರ್ ದಯವಿಟ್ಟು ಮಾಡಿ ಸರ್ ಸರ್ ದಯವಿಟ್ಟು ನೋಡಿ ಇದು ಪುಣ್ಯ ಕೆಲಸ ಇದು ಸರ್ ಅದು ಅಂತಿನ ಮನೆ ನಮ್ದು ರೋಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ನಮ್ಗೆ ಹೌದು ನಮ್ದು ಆಮೇಲೆ ಗೋಡೆ ಹಾಕೋದ್ರು ನಮ್ ಸರ್ಕಾರ ಹಾಕೋದು ಮಾಡಿಸೋದು ತಾವು ನಾವ್ ಹೇಳುದು ನೀವು ಮಾಡ್ತೀರಾ ಸರ್ಕಾರ ಹೇಳಿದ್ದು ಮಾಡ್ತೀರಾ ಇನ್ನು ನಮ್ಗೇನಾದ್ರು ಅನುಕೂಲ ಬೇಕಾದ್ರೂ ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ ನವೆಂಬರ್ 7 ತಾರೀಕು ನಾವು ಅದನ್ನ ಏನು ನಿಮ್ಮ